फोर्थ फोर्थ फिफ्थ आई गेस फोर्थ तो टाकला नाही हा पाचवा एपिसोड आहे तर या वेळेला आम्ही एक नवीन गेस्ट घेऊन आलो आहे तिचे नाव आहे दिशा मोरे सो दिशा आली पुण्या दिशा आपली बहीण आहे आणि आम्ही असं ठरवलंय की आज आम्हाला जेवढं जमेल तेवढं कोणत्या तरी एका विषयावर बोलायचं तर थोड्या वेळापूर्वीच आम्ही जो विषय निवडला आहे तो म्हणजे आहे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स हे दिशा खूप लेस कॉन्फिडन्स बोलली सो कॉन्फिडन्स हा विषय आम्ही ह्याकरता निवडला कारण मला असं वाटतं की कॉन्फिडन्स हा विषय मी याकरता निवडला कारण मला असं वाटतं की हल्ली लोक थोडे किंवा मुलं किंवा जी जनरेशन आहे जी यूथ आहे यूथ मी खूपदा यूज करतो सगळेच थोडे लेस कॉन्फिडंट असतात किंवा मग ओव्हर कॉन्फिडंट असतात चार चौघात गेल्यावर राईट सो दिशा माझा क्वेश्चन तुझ्या करताय की तुझा कॉन्फिडन्सचा मंत्रा काय व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर कॉन्फिडन्स ऑर डू यू फाइंड युअर सेल्फ कॉन्फिडंट इनफ टू प्रेझेंट युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ 1000 पीपल मला काय वाटतं मी जेव्हा ओळखीच्या लोकांमध्ये असते तर तेव्हा आय एम कॉन्फिडंट पण अशी आणि फ्रेंड्स किंवा ज्यांना मी रोज रोज म्हणजे थोडी डिस्टंट लोक आहेत पण ज्यांना मी ओळखते त्यांच्यासमोर आय एम कॉन्फिडंट पण जेव्हा अशी खूपच नवीन लोक येतात आणि त्यांच्यासोबत मला काहीतरी करायला सांगितलं तर आय एम समटाईम्स शाय किंवा सो शाय बीइंग शाय अँड बीइंग लेस कॉन्फिडंट दीज आर टू डिफरंट टर्म्स हां बीइंग शाय इज लाईक तुम्हाला लाज वाटते की मला नाही करायचं बट यू आर गुड ॲट समथिंग पण तुम्हाला ते करायचं नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की मी चांगला डान्स करू शकते पण मला नवीन लोकांसमोर करायचं नाही बीइंग लेस कॉन्फिडेंट इज तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मला एवढा चांगला डान्स येणार नाही मी असं सो बीइंग शाय अँड बीइंग कॉन्फिडंट मला असं वाटतं की मी डान्स हा विषय काढला तर आय एम नॉट शाय बट पब्लिक स्पीकिंग बोलला किंवा काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन वगैरे आम्हाला कॉलेजमध्ये द्यायला लावतात तर तेव्हा मला असं वाटतं की माझ्या ग्रुपमधले कोणीतरी बेटर आहे तर मला थोडा मग तुझ्या हिशोबाने तुझ्या मते कॉन्फिडन्स हा कसा येतो म्हणजे कसा तुझ्या हिशोबाने पण तू ग्रुपमध्ये समजा बोलायला सांगितलं तर तू पुढे जातेस की नाही जात आता युजली आमचा जो ग्रुप बनतो त्याच्यात मीच सगळं करत असते तर मी बोलते म्हणजे चांगलं बोलते पण बाकीचे जे ग्रुप्स असतात माझ्या क्लासमधले वगैरे आता आम्ही रिसेंटली प्रेझेंटेशन दिले तर त्याच्यात बाकीच्या मुली मला कळलं की देवर बेटर त्यांनी पण ते माझ्या ग्रुपमध्ये जर असत्या तर मग मी बोलले असते तेवढं चांगलं नसते बोलले आणि मग आम्हाला त्याच्यावर मार्क्स वगैरे मिळतात मग तुम्हाला असं वाटतं की तुमचा आपला जो कॉन्फिडन्स आहे तो समोरच्या कॉन्फिडन्सवर पण डिपेंड आहे फॉर टेक फॉर अन एक्झाम्पल समजा तुझा पब्लिक स्पीकिंग किंवा तुझं प्रोजेक्ट आहे ठीक आहे वेअर यू गोइंग टू प्रेझेंट युअर सेल्फ इन म्हणजे असं क्लासरूम प्रोजेक्ट ठीक आहे आणि तुझ्या टीममधला पहिला मुलगा गेला तो खूप कॉन्फिडंट होता तर त्याच्या कॉन्फिडन्स बघून तुला असं वाटतं की शिट हा एवढा कॉन्फिडन्स आता मी नाही करू शकत रादर मी पार नाही करू शकत सो इन दॅट केस This fear makes you less confident. ठीक आहे सो म्हणजे असं मला वाटतं की समटाईम्स कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे जी डिपेंडंट आहे सिच्युएशनल आहे आणि ऑडियन्सवर डिपेंड बरोबर कधी कधी खूप वेळा काय होतं एक्झामसाठी प्रिपेअर करायचं आणि तुम्ही तुमच्या फ्रेंडला फोन केला आणि यू आर कॉन्फिडेंट की तुमचा पेपर सगळा म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय तर तुमचा सोपा जाणार आहे तुम्ही फ्रेंडला फोन करून विचारलं की तिने केवढा अभ्यास केलाय तर ती बोलली की माझं काय नाही झालंय एवढं सगळं आहे असं काय आत्ताच माझी परीक्षा संपली मग माझ्या मैत्रिणी असं बोललं मग मला असं वाटतं की मी काय स्किप केलंय का मी एकदा परत एकदा वाचून घेऊ का जेव्हा की मला सगळं येत आहे पण त्यांच्यामुळे मग मला असं वाटतं की नाही जरा एकदा परत बघून घेऊ असं तर म्हणजे पण तू आता जर तुला असं ऍडवाइस करायला सांगितलं की कॉन्फिडन्स बिल्ड कसा करू शकतो की सी कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट नाही ना जी इनबिल्ट असते राईट असं तर नाही की लहानपणापासून कोणी असं कॉन्फिडंट असं असं मला वाटत नाही बरोबर पण आता समजा कोणी बोलतंय स्टेजवरती आणि जसं की कोणीतरी आधीच येऊन एकदम हाय हे एक्सपेक्टेशन्स सेट केले असतील आणि आपल्याला भीती वाटायला लागली तरी पण थांबू नये ते पुढे गोईंग राहावं जी गोष्ट तुम्ही करताय ती
तर हळूहळू थोडे तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. ऑडियन्स पण त्याच्यात रोल प्ले करतो की ऑडियन्सने पण ऑडियन्स रोल प्ले करतो म्हणजे हा ही चांगलं करते, आपल्याला मोटिवेट करायला पाहिजे किंवा आपण बघतोय त्यांच्याकडे तर त्यांनी आपल्याला त्यांना कळतं आपण काय त्यांना सांगतोय हे त्यांच्या ते तर आहेच पण तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पण असलं पाहिजे. म्हणजे जरी ऑडियन्स प्रत्येक वेळेला ऑडियन्स सेम नसेल, खूप जणांना स्टेज फिअर असते, तू बघितलं खूप जणांना स्टेज फिअर असते, मग ते ओव्हरकम कसं करायला पाहिजे. जसं मला इव्हन ॲट दिस एज नो आय हॅव स्टेज फिअर, पण सगळ्यांना कसं मला नाही वाटत, पण म्हणजे काही जणांना असं खूप ते एकदम हे असतात कॅज्युअल. तर मी म्हणजे माझं एक हे की वेन यू गो ऑन स्टेज ना तो देर इज अ थिंग कॉल्ड झिरो नजर, म्हणजे झिरो नजर नाही करायची. एक्झॅक्टली, यू शुडंट बी डुईंग अन आय कॉन्टॅक्ट. तुम्ही ओळखता त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट, मी ते करते माझ्या मैत्रिणींना बघते. ओके, आय फॉलो वेअर, पण मग मी टीचरला नाही बघत. पण मग त्या ह्याच्यात फ्रेंड्स तेवढे जेन्युइन असले पाहिजे, जर फ्रेंड्सच खिल्ली उडवणारे असते. मी फॉलो करतो झिरो नजर, लाईक झिरो नजर इज व्हॉट यू आर लुकिंग ऍट, लाईक तू ऑडियन्स कडे बघते पण इन रियालिटी यू आर नॉट सीइंग एनीवन, इट्स मोर लाईक अ ब्लँक, लाईक थिंग्स आर ब्लँक इन फ्रंट ऑफ. So you keep talking and you like memorize things and म्हणजे कळलं असं तुला जे हवं आहे ते तू बोलत जातो. तर मी कोणाकडे बघितलं तर माझी नजर त्याच्या ऍक्टिव्हिटीकडे जाते अँड देन आय टेंड टू फॉरगेट थिंग्स. सो पण तुझा प्रश्न तिथेच राहिला की कसा लहानपणापासून बिल्ड करायचा. म्हणजे आता मुलगी अशी तुला लहान मुलगी म्हणून नाही बोलतो, पण मला अशी तू कॉन्फिडंट मुलगी वाटते इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, लाईक म्हणजे जर तुला कोणाशी बोलायचं आहे किंवा म्हणजे कॉन्फिडन्स तुला माहिती का डिसिजन मेकिंग. व्हॉट आय थिंक इज कॉन्फिडन्स इज नॉट ओनली अबाउट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ 1000 पीपल, इट्स ऑल्सो अबाउट की तू ट्रेन मध्ये ना, ट्रेन मध्ये तू जाते आणि तुझी सीटवर तुझ्या सीटवर कोणीतरी बसलंय ना, तर त्याला उठवण्यासाठी पण कॉन्फिडन्स लागतो. मी तुला जस्ट आजचा एक एक्झाम्पल सांगतो की यस्टरडे आय कमिंग बॅक फ्रॉम या राईट कमिंग बॅक टू मुंबई फ्रॉम. सो मी माझ्या सीटवर कोणी बसलो सॅटर्नवासी आणि एक मुलगा आला माझ्या एवढाच होता म्हणजे एवढा असं त्याला बघून असं वाटेल की हात असं बोलतो हे उच्चा मेरा सीट. तर तो असं विचारतो, तो त्याला असं विचारत होता की आपका बुकिंग है क्या, आपका बुकिंग है क्या, मेरा 62D6 आपका भी बुकिंग है क्या, असं विचारलं. तो जो द वन हु वॉज स्लीपिंग और द वन हु वॉज इन हिज सीट, तो लाईक आपका जितका नंबर क्या है, त्याचा कॉन्फिडन्स द वन हू वॉज अ रॉंग प्लेस, त्याचा कॉन्फिडन्स बघून हा लेस कॉन्फिडन्स झाला. तो S4 S4 ही है ना, मला चल भाई S4 ही है ना, S4 है तेरा सीट नंबर क्या है, 62 उठा उसको तेरे सीट पे बैठा. सो मला असं की कॉन्फिडन्स हा छोट्या जागांवर पण म्हणजे वन ऑन वन बोलताना आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. आणि कॉन्फिडन्स मी असं म्हणतो माझ्या ऑफिसेसमध्ये पण आहे ना, कॉन्फिडन्सने यू कॅन काय म्हणतात तुझं कोणते खोटं हे करू शकतो, लाईक कॉन्फिडेंटली बोलतात मुली वायवामध्ये. आणि मग पुढच्यात असं वाटतं की ठीक आहे यांनी आत्ताच अभ्यास केलाय कॉन्फिडेंटली उत्तर दिली तर माणूस इम्प्रेस होतो. माझा असा अंदाज एवढा काय इंटरव्ह्यू दिला नाही पण ज्या दिल्या जातात कधी कधी इंटरव्ह्यू तुला जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर त्यालाही माहिती नसतं, पण तो जस्ट विचारतो मोर लाईक असं आउट ऑफ क्युरियोसिटी तो क्वेश्चन असतो. मोर लाईक तू समजा फर्निचर रिलेटेड इंटरव्ह्यू देते, तर इंटरव्ह्यू काय म्हणत की डू यू नो हाऊ दिस सोफा वॉज मेड, सो बिंग अन इंटरव्ह्यू आय वॉज ऑल्सो नॉट अवेअर वॉट ऑल फर्निचर हॅज बीन यूज किंवा काही काय झालं. हा पॉडकास्ट इथेच थांबवतो आम्ही. बाय. आम्हाला पॉडकास्टमध्येच थांबवा लागला कारण दिशा ही पुण्यावरून आलेली आणि तिची 6:30 ट्रेन आहे, आता 6:45 होतात. सो त्यामुळे तिला जावं लागलं, तिचे बाबा तिला बोलवायला आले. सो हे एकदमच अब्रप्ट असं होतं, मोर लाईक आमचा जो फर्स्ट व्हिडिओ होता त्याच्यासारखी ही याची सांगता झाली. पण कॉन्फिडन्सबाबत तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला अजून डिस्कस करायला आवडलं असतं, पण आमचा जो मेन मेंबर आम्ही ज्याच्याशी ज्याच्याबद्दल आणि ज्याच्यामुळे या विषयावर बोलायचं ठरवलं तो सध्या गायब झाला, त्यामुळे ती पुन्हा कंटिन्यू करू या विषयावर नक्कीच बोलू. पण तुमची मतं काय आहेत कॉन्फिडन्सबाबत ही नक्कीच सांगा. मला असं वाटतं की कॉन्फिडन्स हा पूर्णतः
प्रॅक्टिसने येतो. तुम्ही इन फ्युचर पण कधी असं तुम्हाला असं वाटत असेल की कोणत्या तरी गोष्टी तुम्ही कमी पडता तर ती मुद्दाम करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तुम्ही चुकाल आय एम शुअर, आणि त्यातूनच तुम्ही शिकाल. सो गो फॉर इट. आणि तुमच्या मनात तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.